ವಿದ್ಯುತ್ ಮಹಾಮಂಡಳದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ತಾಂತ್ರಿಕ ಆಪರೇಟರ್ಸ್ ಈ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ವಿವಿಧ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾಗ್ಪುರ ಅಧಿವೇಶನದ ಮೇಲೆ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಹೊರಡಿಸಲಾಗಿತ್ತು. तांत्रिक अप्रेंटिस असोसिएशन वतीने अपने विविध मागण्यांसाठी असोसिएशन के राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, कामगार युनियन से केंद्रीय उपाध्यक्ष गजानन सुपे, राज्य उपाध्यक्ष नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशनावर महामोर्चा काढून आपले प्रश्न सरकार समोर मांडण्यात आले. दरम्यान यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना लहाने, सुपे आणि चव्हाण यांनी मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. कामगारांना काम करण्याचा विषय, महावितरणमध्ये वेळेमध्ये वाढीचा विषय, त्याच्यानंतर सत्राडी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी, सत्राडी कामगारांना सर्व सेवावधी भरतीमध्ये आरक्षण, ग्रामीण व्यवस्थापक यांना मिळणारं तिथं होणारं शोषण, सत्राडी कामगारांचं आर्थिक पेमेंट, ठेकेदार लोक कशा पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व गोष्टी करत आहे, ही गोष्ट आपल्याला असह्य आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण आज बिलकुल ह्या गोष्टी सहन करणार नाही. सत्राडी कामगारांना राज्यामध्ये देशामध्ये आम्ही तुम्हाला म्हणतो, तुम्ही आम्ही तथागत गौतम बुद्धाचे जसे अनुयायी आहोत, तसेच आपण छत्रपती शिवाजी त्यांचं अण्णावरील आले वगैरे खूप मोठं आहे, त्यांचं काम खूप मोठं आहे. गेल्या बरेच वर्षापासून सतत आपल्या पाठीशी उभे आहेत. तुम्हाला जे काही माहित आहे ते दिसत जरी नसलं तरी यांना त्या प्रकारे ते मिळत असते आणि तसंच परिणाम आहे की आपण एकत्रित आहोत आणि एकत्रित राहावं तरच भविष्यात आपल्याला न्याय मिळेल. नमस्कार करतात आणि हे सर्व ताकद जी मिळाली आहे ती लहाने साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी जे काही प्रकारे केलं, संघर्ष केलं, त्या संघर्षातून हे मिळालेलं आहे. आताच आमचे मित्र लहाने साहेब नगर साहेब यांनी सांगितलं की आपण मोर्चे काढले, आंदोलन केली आणि गेल्या 2 वर्षाखाली म्हणजे 2017 रोजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला जो मोर्चा बघितला होता आणि त्या मोर्चासाठी त्यांनी आपल्याला जे आमंत्रण दिलं होतं मुंबईत बैठक झाली, परंतु या बैठकीमध्ये त्यांनी तत्वता हे तत्वता होते तत्वताच गेले, परंतु जी तत्वता मान्यता दिली होती, कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे गेल्या वेळेस जे फसवणूक सरकार होतं त्या सरकारने पूर्ण महाराष्ट्र राज्याला फसवलंय, त्याच्यामुळे आपण तर काय. परंतु आता एक विश्वास निर्माण झालेला आहे, हे जे सरकार स्थापन झाले महाराष्ट्र विकास आघाडी, हे कोणा एकाचं नसून हे 3 पक्षाचं मिळून झालेलं आहे.